मागील 20 वर्षांपासून सतत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि स्वतंत्र सैनिकाच्या सन्मानासाठी कार्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लढा देणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा लातूर येथे सन्मानपत्र आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. भारतातील स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सैनिक आणि त्यांचे पाल्य आणि कुटुंबे यांच्या हिताचे रक्षण करत त्यांना सामाजिक मदतीसाठी झटणाऱ्या आणि अपंग, निराधार आणि वृद्धांच्या हक्कासाठी जवळपास 20 वर्षापासून लढणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदीप बाबा खांडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली 21 राज्यात कार्य करणारे या संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्याच्या विभागासाठी विभागीय अध्यक्ष म्हणून दादासाहेब काळे यांची 17 सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वीच्या कार्यासाठी गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.